सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। खडकलाट येथे केपी चषक क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन, आमदार प्रकाश उकेरी यांची उपस्थिती, लाखो रुपयांचं बक्षीस। कुमार पाटील फाउंडेशन व स्पोर्ट्स क्लब खडकलाट यांच्या वतीनं तब्बल 2 वर्षानंतर प्रथमच ग्रामीण भागातील सर्वात मोठे बक्षीस असणारी केपी चषक भव्य टेनिस बॉल फुल स्पीच क्रिकेट स्पर्धेचं मोठ्या उत्साहात उद्घाटन झालं। यावेळी विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांच्या उपस्थितीत व विविध मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी खडकलाटसह परिसरातील हजारो क्रिकेट शौकीन उपस्थित होते। येथील MN दोशी माध्यमिक शाळेच्या मैदानावर केपी चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रारंभी विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांच्या उपस्थितीत माजी ग्रामपंचायत सदस्य वासू गावडे यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करण्यात आले, तर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष कुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य राकेश चिंचणी यासह इतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मैदानाचे उद्घाटन करण्यात आले। विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांच्या हस्ते नाणेफेक करून खेळाला सुरुवात झाली। सायंकाळी 5 पर्यंत सदर सामने सुरू होते। यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष कुमार पाटील, सदस्य राकेश चिंचणी, दिलीप शिंत्रे, सुभाष कुंभोजे, अण्णासाहेब भडगावे, उमेश पाटील, सुधाकर पाटील, रमेश अंकली, केदार कुलकर्णी, राघू गावडे, विक्रम थरकार, सुदाम थरकार, काशीनाथ वराळे, मिथुन वराळे, रजनीकांत वराळे, बीरा गावडे, यल्लाप्पा गावडे, भास्कर रेनके, हबीब परकुटे, हिरा शुगर माजी अध्यक्ष प्रल्हाद पाटील, सागर कुट, अप्पू बोरगले, बलभीम मायांना, नवलीहाळ ग्रामपंचायत सदस्य मारुती कौलापुरे, अजित गावडे, शशिकांत पाटील यांच्यासह गोल्डन क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू, त्याचबरोबर कुमार पाटील फाउंडेशन व स्पोर्ट्स क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी खडकलाटहून कृष्णा आर्गे।